नमस्कार, ग्रंथयात्रेच्या 54व्या भागात सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण मराठी कथेला समृद्ध करणाऱ्या एका यशस्वी लेखकाच्या निवडक साहित्य संग्रहाविषयी बोलणार आहोत. हे लेखक आहेत पुरुषोत्तम भास्कर भावे आणि आजचा ग्रंथ आहे त्यांच्या साहित्याचे साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले संकलन निवडक पुभा भावे. पुभा भावेंचा जन्म 1910 साली धुळ्याला झाला आणि त्यांचं बालपण मलकापूरला गेलं. त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून BA आणि लॉ कॉलेजमधून LLB केलं. लेखन हा भाव्यांचा जीवनव्यापी व्यवसाय होता. वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी ओम फर्स्ट ही कथा लिहिली. नागपूरच्या सावधान या साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखातील भाषेमुळे वाचक प्रभावित झाले होते. पुढे त्यांनी 17 कादंबऱ्या, 5 नाटकं, 14 लेखनसंग्रह, 2 प्रवासवर्णनं आणि आत्मचरित्र लिहिलं. या संग्रहातील पहिलीच कथा तिच्या आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या वेगळेपणामुळे आपलं लक्ष वेधून घेते. कथेच्या सुरुवातीलाच एका सुशिक्षित तरुण मुलाच्या आत्महत्येच्या बातमीने ते आपल्याला धक्का देतात आणि कथा जसजशी उलगडत जाते तसतसं या तरुणाच्या मनाची तळमळ, त्याची आगतिकता आणि त्याला समजून न घेणाऱ्या बाह्य जगाची बेपर्वा वृत्ती आपल्याला समजत जाते. या कथेच्या अनंत जगन्नाथ ब्रह्मे या नायकाने अगदी ठरवून 5:00 वाजता आत्महत्या केलेली असते, परंतु त्याही आधी जगाने त्याला वेडा ठरवलेलं असतं. मृत्यूपूर्वी त्याच्या मनात विचार येतात. चूल बोळक्यांचे संसार मांडणारे व त्यातच दंग होणारे बहुतेक सारे आहेत व मी तसा नाही, म्हणून मी वेडा काय? जे निश्चित संपणारच अशा आयुष्याला धडपडून बिलगत बसणारे बहुतेक आहेत व मी तसा नाही, म्हणून मी वेडा काय? तुमचे रीतिरिवाज, तुमच्या बालिश कल्पना, तुमचे क्षुद्र जीवनादर्श, तुमची तुच्छ सुखदुःखे, तुमचे नगण्य हर्षविषाद, तुमच्या इवलाल्या समस्या, तुमचे तिरस्करणीय संघर्ष, तुमची नाममात्र ज्ञानलालसा, यात मी सहभागी नव्हतो, म्हणून मी वेडा काय? त्याला जीवनाचा सर्वच खेळ तुच्छ वाटतो. आयुष्यातील अशाश्वताचा त्याला तिटकारा असतो. या अनिश्चिततेमुळे त्याचं मन असंतोषाने जळत राहतं आणि या क्षुल्लक जीवनाच्या अनिश्चित अंताची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या निश्चित कृतीने निश्चित वेळी हे जीवन संपवून टाकण्याचा तो निर्णय घेतो. भाव्यांच्या अनेक कथा या अशा दैनंदिन सुखदुःखांच्या पलीकडील काहीतरी भव्य दिव्य शाश्वत सत्य शोधताना दिसतात. या संग्रहातील दुसरी कथा आहे मुक्ती. या कथेचा देशभक्त नायक फाशी जात आहे. त्याच्या हृदयात एका सुंदर आणि उन्नत भारताचं स्वप्न आहे. देशाच्या उत्कर्षासाठी आपण फाशी गेलो तरी आपल्याला इथेच पुनर्जन्म मिळेल आणि तेव्हा आपण आपल्या मातृभूमीचे मुक्त आणि विकसित रूप पाहू असा त्याचा विश्वास आहे. मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला अमर्याद विश्वाचं दर्शन घडतं. विश्वाच्या उलगडत जाणाऱ्या पसाऱ्यातून तो जीवात्मा वेगाचे पंख लावून झरझरत होता. निळसर, जांभळ्या, धूसर, पिवळ्या, लाल, हिरव्या, स्वप्नमय, अमानुष प्रकाशांची सरमिसळ, ग्रहगोलांनी परिधान केलेल्या मेघमालांचे उडते पदर, वातावरणांची व आकाशांची अनंत चिटोरी, अवकाशात भयंकर ध्वनींचे पडसाद घुमवीत स्वतःभोवती घुसळत फिरणाऱ्या भिंगऱ्या, संख्याहीन भोवरे, संख्याहीन भिंगऱ्या, संख्याहीन ध्वनीचा कल्लोळ, शून्याच्या सागरावर फुललेले अगणित बुदबुद, मोकळे सुटलेले अनंत आकाश दिवे, गोलाकार भ्रमणारे काजव्यांचे थवे, पोकळीच्या तपकात फिरवले जाणारे दीपक, गर्द अंधारात गरगरणाऱ्या दिवट्या, विश्वकर्म्याने उडवलेले पतंग, पोकळीच्या छतात जडवलेले रत्नांचे खच, विश्वयंत्राची अनंत फिरती चक्रे. मुक्तीच्या धामाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडतात, पण तेथील निरामय शांतीपेक्षा त्याच्या भारताचीच त्याला काळजी लागलेली असते. तेव्हा देवदूत त्याला तिथेच राहण्याचा संदेश देतात आणि त्या भारतभूमीचे बदलणारे रूप तो युगानुयुगे पाहत राहतो. तिथले बदललेले जीवनमान, भूतकाळात गडप झालेल्या निष्ठा, बदललेला भूप्रदेश तो पाहतो
आणि कोणतीही मूल्ये या विश्वाच्या अनंत पसाऱ्यापुढे किती नगण्य असतात याची त्याला जाणीव होते. त्यापुढची कथा आहे स्वप्न. तरुण वयात केलेल्या प्रेमाचं स्वप्न उराशी घट्ट बाळगून एक प्रकारच्या धुंदीत आयुष्य जगणाऱ्या नायकाची ही कथा आहे. तुझा देह कोणा दुसऱ्याचा झाला पण तुझ्या स्वप्नमय अस्तित्वाचा आत्मा मात्र माझ्यापाशीच राहिला असं तो नायिकेला सांगतो. मद्य आणि मदिराक्षी यांचा जळता अर्क ओतून शरीराची काडवात तो दोन्ही अंगांनी पेटवून देतो. पण तरुणपणी प्रेमाच्या धुंदीत आईवडिलांच्या धाकाची देखील पर्वा न करता पहाटेच्या अंधारात नायकाच्या खोलीवर येणाऱ्या नायिकेने त्या एकत्र पाहिलेल्या स्वप्नाची काहीसुद्धा आठवण ठेवू नये हे कळताच तो कोलमडून जातो. या संग्रहातील सर्वात गाजलेली कथा आहे 17वे वर्ष. मनात तारुण्यसुलभ भावना नुकत्या उमलू लागलेल्या एका मुलाच्या मनाचा वेध भावे या कथेतून घेतात. स्त्री पुरुषांमधील आकर्षण म्हणजे काय असते हे नीटसे बबनला समजलेले नसते, पण मनात भावनांचा कल्लोळ उमटलेला असतो. शेजारच्या वहिनींबद्दल कोमल भावना जागृत होतात. शेजारच्या सुमनचे रक्षण करणे हे आपले उत्तरदायित्व आहे असं वाटू लागतं. आणि त्या दोघींची चावट चेष्टा करणाऱ्या भैया टोणगेला तो आवेशाच्या भरात पिटून काढतो. बबनच्या तरल भावना भावे या कथेत अतिशय प्रभावीपणे टिपतात. भाव्यांच्या कथांमधून प्रतीकांचा वापर अतिशय चपखलपणे केलेला आढळतो. 17वे वर्ष या कथेत नायकाच्या घरातील झोपाळा उत्कट भावनांवर आंदोलित होणाऱ्या त्याच्या मनाचं प्रतीक होऊन येतो. त्यापुढची कथा आहे रूप. या कथेच्या नायकाच्या जीवनात अत्यंत आनंदाचा असा एक दिवस उजाडतो. काही विशेष कारण नसताना देखील त्याच्या वृत्ती अत्यंत प्रफुल्लित झालेल्या असतात. त्या धुंदीतच तो फिरायला बाहेर पडतो, निसर्गाचा आस्वाद घेतो, मैत्रिणीबरोबर हिंडतो, पावसात भिजतो. जगात जिकडे तिकडे त्याला सौंदर्यच दिसतं. सौंदर्याच्या सागरात एक सुंदरतेचे बेट आहे आणि आपण त्यावर आरूढ झालेलो आहोत असं त्याला वाटतं. आणि मग अचानक टेकडीवर फिरताना त्याला एक मानवी कवटी सापडते आणि त्या भयान वस्तूने त्या सुंदर दिवसाच्या आख्यानाचा समारोप होतो. त्या कवटीच्या विचकलेल्या मुख गव्हारातून त्याला जगाचं वेगळंच दर्शन घडतं. सृष्टीचं सारं सौंदर्य, सारी सजीवता अटळपणे त्या मुख गव्हारात ओढली जात आहे याची त्याला जाणीव होते. पत्र या कथेचा नायक एक प्रथितयश लेखक आहे. त्याला एक स्त्री पत्र लिहिते. ते पत्र मिळाल्यापासून तो ती कशी असेल या कल्पनेत व्यग्र होतो. त्याच्या लेखनाने प्रभावित होऊन तिनं पत्र लिहिलेलं असतं आणि त्यामुळे त्याला तिच्याविषयी अधिकच कुतूहल निर्माण होतं. तिला शोधून काढण्याची एकीकडे अनावर इच्छा असून देखील लेखक तिचं अस्तित्व अज्ञातच ठेवण्याचं ठरवतो. मी तुला कधीही सशरीर पाहणार नाही व म्हणूनच कधी विसरणार नाही. जेथे परिचयाची प्रत्यक्षाची तृप्ती आहे तेथे स्वप्नभंगाचा विटलेला तिरस्कार आहे, तिथेच विस्मृतीचाही संभव आहे. पण एक अतृप्त अपरिचित अमर्याद सदा सुंदर कल्पना म्हणूनच तू मजपशी राहशील. प्रत्येक माणसाच्या मनात अशा न भेटलेल्या व्यक्तींच्या, न तुडवलेल्या वाटांच्या किंवा न केलेल्या कृतींच्या सुप्त शक्यता अशाच घर करून असतात. भावे या अमूर्त जाणीवांना या कथेत शब्दबद्ध करतात. काळ काम आणि वेग या कथेतील नायक आपल्या तारुण्याच्या रूपाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या बळावर बेबंद आयुष्य जगत असतो. लग्न संसार यांच्या बंधनात न अडकता मन मानेल तसं जगत असतो. आणि अचानक एक दिवस तो टायफॉइडने आजारी पडतो. त्याचं रूप, तारुण्याची मस्ती आणि उपभोग घेण्याची असोशी त्या आजारपणात नष्ट होते. आणि शारीरिक प्रेमाच्या पलीकडे जीव लावेल असं कोणीच आपल्या आयुष्यात नाही याची भयानक जाणीव त्याला होते. वैरी या कथेत भावे 4 वर्षाच्या एका मुलाचं भावविश्व रंगवतात. कालपर्यंत आई वडिलांचा लाडका असणारा जगू भाऊ जन्मल्यामुळे अचानक एकाकी पडतो. आई वडिलांच्या त्याच्याकडून समजूतदारपणे वागण्याच्या अपेक्षा, आईचं नवीन बाळाभोवती एकवटलेलं जग, बाळाचं होणारं कौतुक यामुळे तो वैतागून जातो. बाळाची खेळणी हिसकावून त्याचं सूड घेऊ पाहतो आणि त्याच्या अपरिपक्व आणि आततायी वडिलांमुळे आई बापांना कायमचा पारखा होतो.
कुठेही तार्किक मनोविश्लेषण न करता देखील ही कथा मानवी मनाचे अनेक पदर उलगडून दाखवते. निवडक पुभा भावे या ग्रंथात त्यांची अडीच अक्षरे ही प्रेमाचे अनेक रंग विशद करणारी कादंबरी, पद्मिनी हे नाटक आणि काही लेखही आहेत. एका आईटबाज पाळीव कुत्र्याच्या रूपकातून प्रेमाच्या अनेक तरह रंगवणारी अडीच अक्षरे ही कादंबरी अत्यंत प्रयोगशील आणि अभिनव आहे. संवादातून भावनेचा प्रक्षोभ समर्थपणे साकारणारे पद्मिनी हे नाटक देखील मनाचा ठाव घेते. परंतु मराठी साहित्यात भाव्यांचे स्थान हे मुख्यतः त्यांच्या कथांमुळे निर्माण झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या शेकडो कथांची एक झलक आपल्याला या संग्रहात मिळते. भाव्यांच्या समृद्ध कथाविश्वाबद्दल आज आपल्याशी बोलत आहेत त्यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर नीलिमा निशाणदार. भावे केवळ प्रतिथी साहित्यिकच नव्हे तर लढाऊ झंझार पत्रकार आणि झंझावाती वक्ता म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. साहित्याच्या अनेक प्रांतात त्यांना बरेच यश आणि सन्मान मिळालेले आहे. लेखन हे त्यांनी जन्मभराचे ध्येय, व्यवसाय, निष्ठा आणि विरंगुळा मानले आणि आजन्म साहित्य सेवा अविरत सुरू ठेवली. भाव्यांनी आयुष्यातील अनेक रंग पाहिले आणि रस होते. त्यांचा परिपाक त्यांच्या साहित्यात उतरणे स्वाभाविक होते. लहानपणापासून वाचनाचा छंद जोपासल्यामुळे शब्दांशी त्यांचे नाते कायमचे जडले. शब्दांशी लीलया खेळण्याचे सामर्थ्य भाव्यांच्या लेखनीत होते. त्यांची भाषा गोठलेली आणि लक्षकीत आहे. त्यांची भाषा नेहमीच प्रसंगाशी, पात्राशी आणि आशयाशी एकरूप होते. भाषा हे साहित्य निर्मितीचे माध्यम आहे व तिच्यात फार मोठे सामर्थ्य आहे याची जाणीव भाव्यांना होती. भावे वक्ता असल्यामुळे त्यांच्या भाषेवर उत्कटता, आशय केंद्रितता व आशयाची चढती आवर्तने इत्यादी संस्कार आढळतात. भाव्यांची भाषा नादमय आणि चित्रदर्शी आहे. व्यक्तीच नव्हे तर एखादा प्रसंग, घटना, काळ संपूर्णपणे जिवंत करण्याची भाव्यांची हातोटी विलक्षण आहे. प्रत्यक्ष वर्णन न करताही किंवा संवादातून ती व्यक्ती ते नजरेसमोर आणू शकतात. अचूक निसर्ग वर्णन हा भाव्यांच्या शैलीचा मनोवेधक पैलू आहे. भाव्यांच्या साहित्याची वाचनीयता हा एक महत्वाचा पैलू आहे. भाव्यांच्या काही कथा अत्यंत सामान्य असतील, त्यांची मते तुम्हाला अजिबात पटणार नाही, तरी वाचनीयता हा त्याचा गुण अबाधितच राहतो. दाहक परिसंजीवक लेखणी त्यांनी नेहमीच चालविली. त्यांच्या भाषेतील वैचारिक चटके पुष्कळदा झोंबण्यासारखे असले तरी त्यांनी औषधासारखे काम करावे अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या भाषेला एक प्रकारचा आवेश आणि आवेग आहे. भावनेत ते स्वतः चिंब होतात आणि वाचकाला भावनेच्या महापुरात ओढत नेतात. मात्र मुग्ध करणाऱ्या त्यांच्या भाषेला विशिष्ट लय आणि नादमयता आहे. भाव्यांची भाषा कितीही आवेगयुक्त असली तरी औचित्याची मर्यादा ते कधीच सोडत नाही. वाचकांच्या वासनांना चाळविणे हा उद्देश नसून मानवी मनाचे दर्शन घडविणे हा आहे. त्यांच्या कथातून लैंगिक जाणीवांचे धीर चित्रण असले तरी त्या मंचक कथांच्या पायरीला पोहोचत नाही. भाव्यांच्यात एक विचारवंत नेहमीच जागृत असे. या विचारांना गोळीबंद रूप देऊ शकणारी समर्थ भाषा शैली त्यांच्याजवळ होती. भाव्यांची कथा कधीच दुर्गत होत नाही. नवकथेत येणाऱ्या अपरिचित प्रतिमांच्या वापरामुळे पुष्कळदा कथा दुर्बोध होण्याची शक्यता असते. भावे हा दोष कटाक्षाने टाळतात म्हणून त्यांची कथा लोकप्रिय झाली. मनोविश्लेषणाच्या पिष्टपिष्णापासून त्यांची कथा दूरच राहते. त्यांच्या कथा मानवी मनाच्या कथा आहेत तेव्हा त्यात मनोविश्लेषण येणे साहजिक आहे. परंतु वाचकांना समजेल अशा भाषेत भावे लिहितात व वाचकाला मुचकळ्यात पाडत नाही. भाव्यांच्या शैलीची चर्चा त्यांच्या प्रतिमांच्या आणि प्रतीकांच्या उल्लेखाशिवाय अपुरी राहील. त्यांच्या प्रतिमा अनेक संदर्भ सूचक असतात. त्यांच्या प्रतिमात नुसताच साधर्म्य धर्म नसतो तर तो अधिक व्यामिश्र आणि जटिल असतो. भाव्यांच्या प्रतिमा चित्तदर्शी तर निश्चितच आहेत. त्यांच्या प्रतिमातून रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद या जाणीवा प्रकर्षाने जाणवतात. भाव्यांच्या अनेक कथांतून प्रतीके मोठ्या समर्थपणे येतात. त्यांच्या गाजलेल्या 17वे वर्ष या कथेतील झोका हे बबनच्या मनातील आंदोलन दाखविण्यासाठी वापरलेले समर्थ प्रतीक. प्रतिमा भावनातून निर्माण होतात व प्रतीके विचारांना हात घालतात.
विचार गर्भ प्रतीकी हे भाव्यांचे वैशिष्ट्य आहे. वसुंधरा पटवर्धन म्हणतात की भाव्यांच्या काही समकालीनांनी भाव्यांच्या कथेतील भाषेचे काही उत्कृष्ट तुकडे अगदी मुखोद्गत करून टाकले. याचा प्रत्यय मला अचानक एकदा आला. विश्राम बेडेकरांचे 1984 साली प्रकाशित झालेले एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्राला 1985 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यातील पृष्ठ क्रमांक 292 वर एक परिच्छेद आढळला. स्त्रियांच्या भात्यात स्वतःच्या बचावासाठी जालिम हत्यारे असतात तरी किती. एक असते व्यंजनेची, निशब्द सूचनेची, प्रेमात तसेच वैरातही कामी पडणार. शब्द असतात साधे सरळ, त्यांच्या पोटातला ध्वनी थासून भरलेल्या सुरंगाच्या दारूसारखा स्फोट झाल्यावर ठिकऱ्या उडवणार. दुसरे हत्यार पुरुषावर चारित्र्यहीनतेच्या आरोपाचे. हा परिच्छेद जसाच्या तसा भाव्यांच्या कुभांड या कथेत आलेला. कुभांड या कथेचे प्रथम प्रकाशन 1956 सालच्या दीपावली या वार्षिकात झाले. तदनंतर 1958 साली कुभांड या कथा संग्रहात ही कथा समाविष्ट करण्यात आली. बेडेकरांसारख्या सिद्धस्थ लेखकालाही हा मोह टाळता आला. मराठी कथेच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान करणाऱ्या पुभा भाव्यांच्या कथा आपल्याला आवडतील अशी आशा आहे. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एका संवेदनशील कवयित्रीच्या कविता वाचायला. तोपर्यंत वाचत रहा.